तर एका महिलेने आज सकाळी मुलुंड रेल्वे स्थानकावरतीच बाळाला जन्म दिलाय. हबीब निसा रहीस मंसुरी ही गर्भवती महिला टिटवाळा येथून सायन रुग्णालयाकडे जाण्यासाठी सकाळी 8:30 दरम्यान टिटवाळा लोकलने प्रवास करत होती. ठाणे स्थानक सोडल्यानंतर या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. अखेर मुलुंड रेल्वे स्थानकावरती लोकल येताच सहप्रवाशांनी लोकांचे आपत्कालीन साखळी खेचून लोकल फलाटावरती थांबवली आहे. यावेळी फलाट क्रमांक 2 वरच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या शीतल स्थानक आणि काही महिला सफाई कर्मचारी महिला डब्याजवळ पोहोचल्या आणि त्यांनी लोकलमधून गर्भवती महिलेला फलाटावर आणलं. प्रसंगावधान राखत या महिलांनी निसाची फलाटावरतीच प्रसूती केली आहे. निसाने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. त्यानंतर या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. तो चैनपुली होने के बाद मालूम पड़ा कि उसमें एक लेडीज़ को लेबर पेन है, वो भी सेकंड क्लास में, सेकंड क्लास पी कवर्स में. तो फिर जैसे मालूम पड़ा आरपीएफ से, वैसे हमने तुरंत अनाउंसमेंट करके हमारा हमाल्स बुलाया और साथ में हमारे दो प्राइवेट सफाई वाले थे लेडीज़, क्योंकि ये डिलीवरी है ना, लेबर पेन का मामला है, तो हमने लेडीज़ को भेजना सही समझा और आरपीएफ से भी एक उनका एमएसएफ स्टाफ लिया. तो 3 लेडीज़ को साथ में भेजा, साथ में जा करके उसको स्ट्रेचर में लेके बाहर आया. उसके बाद फिर वो तीनों लेडीज़ मिल करके, खुशी का बात है कि लेडीज़ को एक स्वस्थ बच्चे को, बच्ची को जन्म दिया.